एक शास्त्रानुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी घराची स्वच्छता करावी असे मानले जाते की देवी लक्ष्मी फक्त स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी वास करते. घरातील तुटलेल्या वस्तूंना नरकाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे निरुपयोगी वस्तू घराबाहेर फेकून द्यावी. दोन या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर कपाळावर तिलक लावून दक्षिणेकडे तोंड करून पूजा करावी. तीन धार्मिक मान्यतानुसार हनुमानजींचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला झाला होता, त्यामुळे या दिवशी बजरंग बलीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. चार नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. या दिवशी तिळाच्या पाण्याने भांडे भरून दक्षिणाभिमुख यमराजाला अर्पण करावे. पाच नरक चतुर्दशीला कोणत्याही जीवाची हत्या करू नये, या दिवशी यमराजाची पूजा करण्याची परंपरा आहे, असे केल्याने यमराज क्रोधित होतात असे मानले जाते. सहा नरक चतुर्दशीच्या दिवशी दक्षिण दिशा घाण करून ठेवू नये. सात या दिवशी तिळाचे तेल दान करू नये, असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते. आठ नरक चतुर्दशीच्या दिवशी झाडूला पाय मारू नये, असे केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करत नाही. नऊ शास्त्रानुसार या दिवशी सहा देवांची पूजा केली जाते. या दिवशी शिव, माता कालिका, भगवान वामन, हनुमानजी, यमदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केल्याने मृत्यूनंतर नरकात जावे लागत नाही असे सांगितले जाते. विष्णू मंदिर आणि कृष्ण मंदिरात देवाचे दर्शन घ्यावे, यामुळे पाप दूर होते आणि सौंदर्य प्राप्त होते. दहा या दिवशी घराच्या पूर्व दिशेला चार तोंडी दिवा लावावा, हा दिवा यमासाठी आहे. या दिवशी यमासाठी हा दिवा लावला जातो, जेणेकरून व्यक्ती स्वतःला नरकात जाण्यापासून वाचवू शकेल. या दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही पसरते. नरक चौदसच्या दिवशी अनेक जण घरातील नाल्याजवळच्या कच्च्या दिव्यात मोहरीचे तेल टाकतात आणि दिवा लावतात, यामुळे घरातील नकारात्मकताही नष्ट होते. या सणावर पेठाचा चार मुखी दिवा लावावा असेही सांगितले जाते, हे अत्यंत शुभ मानले जाते. अकरा तुरटी नकारात्मकता नष्ट करून घरात सकारात्मक ऊर्जा आणते. नरक चौदसाच्या दिवशी स्नान करावे असे म्हणतात. जर तुम्ही या दिवशी आंघोळ केली नाही तर तुमच्या शरीरात साचलेली घाण साफ होत नाही आणि त्यामुळे तुमच्या आत नकारात्मकताही येते. नरक चौदसाच्या दिवशी तुरटीच्या पाण्याने स्नान केल्यास आणखी फायदे होतात. एवढेच नाही तर बाथरूममध्ये तुरटी ठेवावी, असे म्हणतात की बाथरूममध्ये जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा असते, यामुळे तुरटीमध्ये ठेवल्याने ही ऊर्जा नष्ट होते. बारा कापूर देखील सकारात्मक ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे. देवी लक्ष्मीलाही कापूर खूप आवडतो. नरक चौदसाच्या दिवशी काली चौदस देखील साजरा केला जातो आणि त्यामध्ये कापूर दिव्याने काली देवीची आरती केली जाते. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. कापूर तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करते आणि घरातील सर्व घाण काढून टाकते. तेरा या दिवशी तुम्ही घरातील सर्व तुटलेल्या वस्तू आणि घाणच बाहेर काढत नाही तर या दिवशी घरातील जुना झाडूही बदलावा, त्याऐवजी तुम्ही घरात नवीन झाडू आणू शकता. असे म्हटले जाते की घरात झाडू आणणे शुभ असते आणि यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करण्यास मदत करते. चौदा नरक चौदसाच्या दिवशी श्री हरी विष्णूजींना तिळ अर्पण करावेत, ते त्यांना अत्यंत प्रिय आहे. एवढेच नाही तर या दिवशी अभिजित मुहूर्तावर तिळाच्या पाण्याने पितरांना वंदन करावे, असे केल्याने पितृदोष कमी होतो. पंधरा शास्त्रानुसार या दिवशी सकाळी उठून शरीरावर तिळाचे तेल लावून अंघोळ केली जाते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.